सत्ता पिसाटांनी लोकशाही पायदळी तुडवत महाराष्ट्र जनतेचा द्रोह केला अशी टीका ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ उदय नारकर यांनी केली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन इथं ज्येष्ठ विचारवंत राजकीय विश्लेषक डॉ उदय नारकर यांचं सत्ता पिसाट आणि महाराष्ट्र द्रोह या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या अडम मास्तर होते। या प्रसंगी व्यासपीठावर सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख, शिवंत देशमुख, सुनंदा बल्ला, अब्राहम कुमार, रंगप्पा मरड्डी, शंकर मेत्रे, व्यंकटेश कोंगारी, हनीफ सातखेड, अनिल वासम आदींची उपस्थिती होती। केंद्रातील भाजप सरकार सीबीआय, सीआयडी, ईडी, आयकर अशा केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत लोकप्रतिनिधींना धमक्या देऊन पक्षांतर आणि सत्तांतर करत आहे। त्यासाठी अब्जावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत आहे। लोकशाहीला पायदळी तुडवणारी व काळीमा फासणारी घटना म्हणजे महाराष्ट्रातील सत्तांतर आहे। ही घटना तमाम महाराष्ट्र जनतेचा द्रोह आहे अशी प्रखर टीका डॉ उदय नारकर यांनी व्याख्यानात केली। आम्ही चाहना पाहिजे सत्ता बदल नरेंद्र मोदीला पाहिजे। सत्ता बदल हा केंद्रातल्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाहिजे आणि म्हणून हा सत्ता बदल करण्यासाठी जनतेपुढे न जा। मग सत्ता बदल करायचं तर जा ना। महाविकास आघाडी सरकारनं काय कारवाया केल्या आहेत, काय कारवार केलेला आहे तो जनतेला जाऊन सांगा। आम्ही सांगितलं, आम्ही सांगितलं एसटीच्या संपाची हाताळणी चुकलेली आहे। आम्ही सांगितलं सगळ्या कामगारांना तुम्ही जे 7,500 रुपये द्यायला पाहिजे, 1,500 रुपये तुम्ही दिले, वरचे दिले नाही आणि सगळ्याच कामगारांना दिले नाही हे आम्ही त्यांना सांगितलं। शेतकऱ्यांच्या साठी केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे, ते काळे कायदे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राबवायची घाई करायला लागलाय, हे चालू देणार नाही हे आम्ही सांगितलं, हे जनतेला सांगितलं आणि त्यांना माघार घ्यावी लागली महाविकास आघाडी सरकारला। पण या सरकारचा कारभार हा जनतेच्या विरोधामध्ये हे जनतेला जाऊन सांगणार ना। अध्यक्षीय भाषणात बोलताना अडम मास्तर यांनी पोलोदच्या आठवणी सांगितल्या। शरद पवारांचं सरकार पाडण्यासाठी वसंतदादा पाटील यांच्यासह अनेकांनी मला प्रबोधनं दाखवली होती, परंतु मी पक्षाचा आदेश मोडला नाही। त्यानंतर शरद पवारांनी बोलावून माझा सत्कार केला आणि मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी दर्शवली। त्यानंतर गोदुताई विडी घरकुल प्रकल्पाच्या कामाला शरद पवारांनी संपूर्ण मदत केल्याचं त्यांनी सांगितलं। आम्हाला शरद पवारचं सरकार पाडायचं, 4 आमदार आम्हाला कमी पडतात, तुमचं आणि पक्षाचं बिनसलेला अशी व्यवस्था करतो आम्ही तुमच्याकरता, 5 कोटी रुपये तुमच्या नावावर आम्ही बँकेत घालू, तुम्हाला 5 वर्ष MLC जागा देऊ, तुम्ही म्हणाल तर तुम्हाला मंत्री आम्ही करू, असं म्हटल्याबरोबर माझं डोकं बिघडलं। मी त्याने सांगितलं लाल मौक्याने मला आमदार केलेला, जनतेने आमदार मला केलेला, आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे शरद पवारच्या पाठीमागं भक्कम उभं राहण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्हाला आत्ता मी सांगतो 2 मिनिटाच्या आत रूमच्या बाहेर गेलात तर चांगली गोष्ट आहे, नसेल तुम्हाला ताबडतोब आयजीला बोलवून ताब्यात द्यावं लागेल, पोलिसाच्या ताब्यात मी घेईन। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रजा नाट्य मंडळ कलापथकाच्या कलाकारांनी क्रांती गीत गायली। माकपचे जिल्हा सचिव MH शेख यांनी प्रास्ताविक केलं। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केलं। यावेळी श्रोत्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती।